पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. संग्राम दुर्ग हातातून गेला, आता शाहिस्तेखानाची पुढची चाल काय असेल याचा विचार केला पाहिजे. दुसरं काय करणार त्यो? आपल्या मुलकाचे लचके तोडल आणि एक एक किल्ला जिकत राहील. खरंय, पण तो इथं तिथं न जाता राजांना धरण्यासाठी थेट राजगडाकडे आला तर? नाही मोरोपंत, आम्हाला नाही वाटत शाहिस्ते खान असलं धाडस करेल. कारण चाकणचा भुईकोट घेताना झालेली दमछाक त्याला चांगलाच धडा शिकवून गेली असणार. आपल्या मावळ्यांचं अफाट शौर्य आणि विपरीत परिस्थितीत न खचणारं मनोधैर्य याची खानाला कल्पना आली असणार. त्यामुळेच खान लगेच हल्ला करणार नाही. कारण मोहिमेत झालेला खर्च आणि मिळालेला विजय याची सांगड घालून बादशाला कळवता कळवता खानाच्या नाकी नऊ आले असते. पुन्हा लढाई केली आणि लवकर विजय मिळाला नाही तर बादशाची खपा मर्जी होणार याची त्याला भीती वाटत असेल. शिवाय अफजल खान आणि सिद्धी यांची खेळी कशी चुकली हे शाहिस्ते खानाला पुरतं ठाऊक आहे. आणि म्हणूनच शाहिस्ते खान स्वतः काही हालचाल करणार नाही. तो वाट पाहणार आपल्या पुढच्या चालीची. असं आहे का राज? आपली पुढची चाल काय असेल? आपसे मिलके हमें बहुत खुशी हुई है. आपकी बहादुरी ने हमारा दिल जीत लिया है. सच तो यह है फिरोंगजी कि आपने इस जंग में हमारा बहुत नुकसान किया. दुश्मन म्हणून आमच्या समोर उभं ठाकलात म्हणून नुकसानी झाली तुमची. तरी भी आम्ही माफी मागतो. माफी की क्या जरूरत है? आप चाहे तो वो नुकसान भर के दे सकते हो. कैसे? आपके पास उंगलियों पे गिने जा सकते हैं इतने ही लोग थे, फिर भी आपने हमारा कड़ा मुकाबला किया. हम आपसे बहुत खुश हैं, इसीलिए आपको एक मौका देना चाहते हैं. आप शिवा का साथ छोड़ दीजिए और हमारे साथ आ जाइए. हमारे बादशाह आलमगीर बहुत रहमदिल है, वो आपको अच्छी सी चाकरी देंगे, 5,000 सरदारी. फिर आपके पास दौलत होगी, शोहरत होगी. आप पालकी से घूमिए, इस मुल्क में ऐश कीजिए. झालं तुमच, तुम्ही आमच्या राजाचं दुश्मन म्हणजे आमचं बी. तुमच्या चाकरीत आलो तर मोप दौलत मिळेल, आराम मिळेल, शरीराच चोचल होतील, पर आमच्या मनाच काय? आमच्या राजाच्या चाकरीतच रमत, समाधान मिळत. आता जे काही बोललात ते पुन्हा माझ्याकडे बोलायचं नाही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.